A-A? Aí. Yes. B-B? K-K? कणीदार K-K? खमंग G-G? अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप. सिंधू जिल्ह्यातील कणकवलीचे कार्यकारी अभियंता सन्माननीय सरोवर हे जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांनी दिले आहेत आणि बांधकाम मंत्र्यांनी जिल्ह्यासाठी दिलेले कार्यकारी अभियंता आहेत की मुंबईचा कारभार सांभाळण्यासाठी दिले आहेत हा आमचा खऱ्यातून प्रश्न आहे. गेले 7 आणि 8 तारखेला जो अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये फोंड्याचा जो रस्ता पडला भिंत पडली आणि त्यामुळे फोंडा आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जो घाट बंद झाला त्यावेळी हे असलेले सर्व गण हे मुंबईमध्ये काय करत होते आणि मुंबईमध्ये त्यांच्या कार्यालयातला अधिकृत पटवर्धन हे कोण आहे ते त्यांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दबाव का आणतात आणि त्यांच्या माध्यमातून सर्व सातत्याने आपल्याला बोलवलं जातं हे कशासाठी बोलवलं जातं. म्हणजे ज्या असलेल्या आठवड्यातील 4 ते 5 दिवस हे मुंबईमध्ये असतात आणि मुंबईमध्ये त्यांच्या पनवेलच्या राहण्याच्या ठिकाणी ते वास्तव्याला असतात. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रमांचा बांधकाम मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी देणं ही कधी लाजनास्पद आहे. कारण जे पालकमंत्री ह्या जिल्ह्यामध्ये दिलेले अधिकारी जे अधिकारी सातत्याने मुंबईमध्ये असतात गेले 2 आठवडे अधिवेशन काळात बजेटचे पैसे मिळवण्यासाठी मुंबईमध्ये होते मग पालकमंत्र्याचं काम काय. जर कार्यकारी अभियंता जर बजेटचे मिळवण्यासाठी पैसे मुंबईत राहत असेल तर पालकमंत्री काय करतो हा प्रश्न आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे होणार आहे. आज ह्या ठिकाणी प्रत्येक वेळी आज इथे आल्यावर रुजू झाल्यापासून दरवाजा उघडा ठेवला आहे पण जे सीसीटीव्ही जे टी व्ही लावलेले आहेत कॅमेरे ते रिपेरिंग करायला पैसे नाहीत पण त्यांच्या निवासस्थानाचं बाथरूम लाइटिंग रिपेरिंग करायला 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख आहे पण मात्र त्या सीसीटीव्हीमुळे आपले कारभार आपण उपस्थित असलेली माहिती जनतेला किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना मिळू शकेल म्हणून सीसीटीव्ही रिपेरिंग करण्याचाच प्रयत्न केला नाही आहे. आपण कार्यालय स्थलांतर करणार त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही लावलेले आहेत अशा प्रकारचं त्यांनी मुख्य अभियंताना मुख्य सेक्रेटरीला पत्र प्रधान सचिवांना पत्र दिलेलं आहे याबाबत मी प्रधान सचिवांशी पण भेटून त्यांना माहिती देणार आहे मुख्य सचिवांना पण भेटून मी माहिती देणार आहे. आज या ठिकाणी आज यांच्या कार्यालयात एक निवृत्त झालेला कर्मचारी जो स्टोअर बघत होता तो आता सर्व जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वच ठिकाणची इंटिरियरची कामं किंवा सुशोभीकरणाची कामं त्याच्याकडे दिली जातात आणि तोच कार्यालयात चुळबुळ करत असतो त्याच्याबरोबर सर्वगडची पार्टनरशिप असल्याचे काही ठेकेदार आणि त्यांचे कनिष्ठ कर्मचारी सांगतात. मग हे कर्मचारी इथे फिरतात वावरतात जे ठेकेदार वावरतात आपले लाडके ठेकेदार वावरतात ते वावर त्यांचा दिसू नये किंवा त्याचा आढळू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून रिपेअरिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.